नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. हॅशटॅग मी टू बाबत मोदी सरकारने उचलले पहिले पाऊल, मोदी सरकार करणार कठोर कारवाई. मुंबई उच्च न्यायालयाचे नरेश पाटील 42वे मुख्य न्यायमूर्ती. हिंदू धर्म आवडत नसल्याचे सांगून मुंबईतून तरुण बेपत्ता, पाकिस्तान किंवा आखाती देशात पळून गेल्याची शक्यता. रिलायन्स जिओ आणखी एका क्षेत्रात उतरणार, लवकरच होणार अधिकृत घोषणा. आणि वर्ध्यात नाफेडची सोयाबीन ऑनलाईन खरेदी नोंदणी अद्याप बंद, शेतकऱ्यांवर सुलतानी संकटांची पुन्हा भर. आता पाहूयात सविस्तर वृत्त. मी टू कॅम्पेन मध्ये अनेक महिलांनी स्वतःवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवला. मोदी सरकार आता या विरोधात कठोर कारवाई करणार आहे. केंद्र सरकारने या प्रकरणात चौकशीसाठी एका समितीचं गठन केलं आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कायद्याच्या आधारे महिलांच्या शोषणासंबंधी प्रकरणांना निपटण्याचे काम करेल. हॅशटॅग मी टू या चळवळीमुळे या समितीचं गठन करण्यात आलं आहे. अनेक महिलांनी यौन शोषणाचा आरोप करत अनेकांवर उघडपणे आरोप केले आहेत. MJ अकबर यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना देखील परराष्ट्र राज्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. ब्युरो रिपोर्ट, दिल्ली. मुंबई उच्च न्यायालयाचे 42वे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील हे पदभार सांभाळतील. नरेश पाटील हे ऑगस्ट 2018 पासून मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून कामकाज पाहत होते. कॉलेजियमने त्यांच्या नावाची शिफारस केल्याचं समजतंय. 1979 मध्ये मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली होती. त्यानंतर फौजदारी, दिवाणी अशा अनेक प्रकारच्या खटल्यात वकिली केल्यानंतर पुढे त्यांनी ASG म्हणून मुंबई उच्च न्यायालयात भारत सरकारची बाजू मांडण्याचंही काम केलं. त्यानंतर साल 2001 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून निवड करण्यात आली. 5 डिसेंबर 2017 रोजी डॉक्टर मंजुळा चेल्लूर निवृत्त झाल्यापासून मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्तीचं पद रिक्त होतं. या जागी त्यानंतर डॉक्टर विजया कापसे, तहिल रमाणी यांची प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून वर्णी लागली होती. 13 ऑगस्ट 2018 रोजी त्यांना मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर बढती देण्यात आली. तेव्हापासून सेवाज्येष्ठतेनुसार नरेश पाटील यांच्याकडेच प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून मुंबई उच्च न्यायालयाची धुरा सोपवण्यात आली होती. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. मुंबईतल्या मुलुंडमध्ये राहणारा जगदीश दलाराम परिहार हा 23 वर्षीय तरुण मंगळवारपासून बेपत्ता आहे. तो पाकिस्तान किंवा आखातात पळून गेल्याचा संशय व्यक्त होतोय. हिंदू धर्म आवडत नाही म्हणून मुस्लिम धर्म स्वीकारला असं फोनवर शेवटचं सांगून त्यानं सर्व संपर्क बंद केला. तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी मंगळवारी मुलुंड पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. वाणिज्य शाखेत शेवटच्या वर्षात जगदीश शिकतोय. गेलं वर्षभर तो फेसबुकवर एका पाकिस्तानी तरुणीच्या संपर्कात होता. याबाबत त्याच्या कुटुंबियांनी वारंवार त्याला हटकलं देखील होतं, पण तरीही जगदीश तिच्या संपर्कात होता. जगदीशनं फेसबुक अकाउंटही बंद केलंय. 2 दिवसांपूर्वी त्यानं खात्यातून काही रक्कमही काढली. त्याचं शेवटचं संपर्क ठिकाण मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याचं समजतंय. इथूनच त्यानं भाऊ भावेशला शेवटचा फोन केला. त्यानं सर्व महत्वाची कागदपत्रही सोबत नेल्याचं कळलंय. सध्या मुलुंड पोलीस आणि दहशतवादी विरोधी पथक या घटनेचा तपास करत आहेत. त्याच्या बेपत्ता होण्याशी पाकिस्तानचा संदर्भ असल्यानं पोलिसांनी प्रकरण गांभीर्यानं घेतलंय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. रिलायन्स जिओने मोठं यश दिल्यानंतर मुकेश अंबानी आता आणखी एका नव्या क्षेत्रात उतरणार आहेत. एअरटेल आणि पेटीएम यांच्याप्रमाणे रिलायन्स जिओ देखील पेमेंट बँक सुरू करत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने यासाठी नेटवर्क आणि इन्फ्रास्ट्रक्चर टेस्टिंग देखील सुरू केलं आहे. हे टेस्टिंग यशस्वी झालं की RIL यांच्या मार्फत अधिकृत घोषणा करण्यात येईल. रिलायन्स इंडस्ट्रीजने यासाठी नेटवर्क आणि इन्फ्रास्ट्रक्चर टेस्टिंग देखील सुरू केलं आहे. हे टेस्टिंग यशस्वी झालं की RIL याची अधिकृत घोषणा करणार आहे. जिओ पेमेंट बँक लायसन्स मिळाल्यानंतर एअरटेल, पेटीएम, इंडिया पोस्ट आणि फिनो पेमेंट्स बँकेला टक्कर देण्यासाठी उतरणार आहे. रिलायन्स आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने एअरटेल पेमेंट्स बँक, पेटीएम पेमेंट्स बँकेला टक्कर देण्यासाठी
70-30 प्रमाणे करार केला आहे. एप्रिल 2018 मध्ये हा करार झाला होता. पेमेंट्स बँक मॉडेल 2013-14 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने देशात व्यवहार आणखी जलद करण्यासाठी सुरू केले. यामुळे आर्थिक क्षेत्रात मोठा बदल झाला. पेमेंट बँक फक्त व्यवहार करतानाच पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी वापरण्यात येते. यामध्ये कर्ज यासारखे इतर बँकिंग सेवा मिळत नाहीत. पेमेंट्स बँक मधून 1 लाखापर्यंत व्यवहार करता येतात. मोबाईल पेमेंट्स, रिसिव्हिंग, ट्रान्सफर, खरेदी किंवा इतर बँकिंग सेवेसाठी तुम्ही ते वापरू शकता. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. वर्ध्यात सरकारकडून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला आधारभूत किंमत मिळावी याकरता केंद्र सरकारची एजन्सी असलेल्या नाफेड मार्फत शेतकऱ्यांच्या शेतीमालाला खरेदी करत आहे. यामध्ये सोयाबीन पिकाचा समावेश आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक निघून सुद्धा अजूनपर्यंत सोयाबीन पिकाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली नाही. यामध्ये तांत्रिक बाबीने शेतकऱ्यांसमोर मोठा अडथळा निर्माण केला आहे. तांत्रिक बाबीने शेतकऱ्यांसमोर मोठा अडथळा निर्माण केला असून गरजेपोटी बळीराजाला आपल्या पिवळ्या सोन्याची विक्री व्यापाऱ्याला अवाच्या सवा भावात करून आर्थिक गरज भागवण्याची वेळ शासनाने शेतकऱ्यांवर आणली आहे. शासनाने सोयाबीन ऑनलाईन नोंदणीची तारीख 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत घोषित केली असून इतर जिल्ह्यात ही प्रक्रिया सुरू झाली असल्याचे समजतंय. मात्र घोषित केलेल्या तारखेपैकी अर्ध्यापेक्षा जास्त दिवस उलटून गेले तर वर्धा जिल्ह्यात अजूनपर्यंत कोणत्याही बाजार समितीत अथवा खरेदी विक्रीत सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली नसल्याने बळीराजा विवंचनेत पडला आहे. रोज नोंदणी करण्याकरता आपले कागदपत्र घेऊन जाऊन खरेदी विक्रीचे उंबरडे झिजवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावेळी शेतकरी आता या प्रतीक्षेत न राहता आपलं सोयाबीन बाजारात विकत आहे. आता कास्तकाराला पैशाची गरज आहे, परंतु अजूनपर्यंत ही नाफेडची खरेदी चालूच झाली नाही. मी 2-3 जाऊन आलो समुद्रपूरला, पण त्यांनी सांगितलं की आम्हाला आदेशच नाही. आदेश केव्हा येईल आणि तारीख तर दिली त्यांनी 1 पासून ते 30 ऑक्टोबर पर्यंत. मग सोयाबीन विकायचं आम्ही कसं विकायचं? आणि व्यापाऱ्याची रेट तर खूप कमी आहे, जवळपास 3 च्या आत. मग त्यांना द्यायचं का? मग हे खरेदी चालू केव्हा होईल? काल दिनांक 15/10/2018 मी सोयाबीन ऑनलाईन खरेदीची नोंदणी करण्यासाठी समुद्रपूरला खरेदी विक्रीमध्ये गेलो असता त्यांनी असे सांगितले की आमच्याकडे कुठल्याही प्रकारची ऑनलाईनची सुविधा आलेली नाही आणि त्यामुळे आम्ही तुमचं सोयाबीनची नोंद करून घेऊ शकत नाही. एक चांगला उपक्रम शासनाने राबवला असताना सुद्धा त्याचं अधिकारी लोक कोणतंही सहकार्य न करता उलट शासन कसं बदनाम होईल याचा प्रयत्न करत असल्याचं मला असं वाटतंय. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी शासनाने ऑनलाईन नोंदणीची सुविधा तयार करावी आणि शेतकऱ्यांचे नोंदणीकृत. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. मालेवाडी तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर आणि आजूबाजूला अज्ञात व्यक्तींनी दारूच्या बाटल्या फोडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या व्यक्तींनी पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे कुलूप तोडून टाकीच्या ओव्हरफ्लोचे नळ देखील तोडून टाकले आहेत. यावर कारवाई करण्यात येईल असं ग्रामपंचायतीने सांगितलं आहे. मालेवाडी तालुक्यातील शाहूवाडी गावच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीभोवती अज्ञात व्यक्तींनी दारूच्या बाटल्या फोडल्या असून पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे कुलूप देखील तोडले आहे. टाकीचे ओव्हरफ्लो नळ देखील तोडून टाकले आहेत. सदर ग्रामपंचायत कर्मचारी केशव बाबूराव झाडे हे गावात पाणी सोडण्याचे काम करतात. ते पाणी सोडावयास गेले असता त्यांच्या निदर्शनास आलेला प्रकार त्यांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना सांगितला. घटनास्थळाची पाहणी केली असता शाहूवाडी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पाण्याच्या टाकीमध्ये काचा आणि इतर काही मिसळले नाही ना याच्या चौकशीसाठी टाकीतील पाणी तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. मालेवाडी सरपंच भास्कर कुंडलिक कांबळे यांना याविषयी विचारले असता त्यांनी अज्ञातांवर ठोस पावले ग्रामपंचायत उचलणार असल्याचे सांगितले आहे. हे सगळं कांदा तुमचं ही चटणी वगैरे सगळं या बाटल्या इथं दंगा करून गेले. कोण गेले काय आपल्याला कल्पना नाही. पाण्याच्या
ते पूर्ण गावाला सुद्धा धोका आहे. त्यापासून कुणीतरी बोधवा कुणी अज्ञात व्यक्तीने जे केलं ते कृत्य बरोबर नाही आणि असं कृत्य होऊ नये ह्यासाठी आम्ही पावलं उचलायचा प्रयत्न करू. शालिनी प्लस साठी अजिज पठाण, शिराळा. परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोनपेठ, पाथरी आणि मानवत तालुक्याचा दौरा केला. यावेळी पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद देखील साधला. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची गरज शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने दुष्काळ सदृश्य तालुक्याची यादी जाहीर केल्यानंतर परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील मानवत, पाथरी, सोनपेठ या तालुक्यांचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान शेतातील पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद देखील त्यांनी साधला. दौऱ्यात शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारून चर्चा केली. त्यानंतर सोनपेठ येथे तहसील कार्यालयात तीनही तालुक्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्ह्याचे खासदार संजय जाधव, पाथरी मतदारसंघाचे आमदार मोहन फड यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. या बैठकीत अनेक विभागाचे अधिकारी मुख्यालयात हजर राहत नाहीत आणि वेळेत कामही करत नाही असे नागरिकांनी पालकमंत्र्यांना सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांना फैलावर घेत कार्यालयात हजर राहून जनतेच्या अडचणी सोडवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. पुन्हा तक्रार आल्यास कारवाई करण्यात येईल असा दमही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने अनेक ठिकाणी महावितरण आणि बँकेच्या वतीने सक्तीची चालू असलेली वसुली करण्यात येऊ नये असेही त्यांनी सांगितले. परभणी जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची पिके धोक्यात आल्याने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरत असताना सरकारने मात्र दुष्काळ सदृश्य तालुक्यांच्या यादीत हे गावं टाकल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातून लाखो लोक ऊसतोडीसाठी पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक मध्ये जातात. मजुरांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने गावची गावं, वाड्या, वस्त्या, तांडे ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे. यावरूनच ऊसतोडीला वेग आल्याचं समजतंय. 6 महिने हातात कोयता घेऊन आपली उपजीविका भागवण्यासाठी आज ऊसतोड मजूर कारखान्याला जाण्याच्या तयारीत दिसत आहेत. दसऱ्याच्या मेळाव्यात पालकमंत्री पंकजा मुंडेंनी घोषणा केली आणि तुटपुंजा मदतीवर बेळवण करून ऊसतोड मजुरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर महामंडळ स्थापन करणार म्हणून आश्वासन दिले. ते हवेत विरले आहे. आजी जुनी योजनेच्या नावाखाली केवळ 20 कोटी रुपयांच्या योजनेवर ऊसतोड मजुरांना समाधानी करण्याचा प्रयत्न केला गेला. केवळ मेळाव्यापुरते राजकारण मंत्री पंकजा मुंडेंनी केल्याच्या भावना आज ऊसतोड मजूर व्यक्त करताना दिसत आहेत. बीड जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागातील अनेक मजूर आज स्थलांतरित होताना दिसत आहेत. अनेक मजुरांच्या वृद्ध आई वडिलांच्या जवळ आपले लहान मुलं ठेवून 6 महिन्यांसाठी गाव सोडून पोट भरण्यासाठी मजूर स्थलांतरित होत आहेत. अनेकांच्या मुलांना शिक्षण सोडावे लागत असून हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. दुष्काळी झळा त्यांना सहन कराव्या लागतात. पर्जन्यमान अत्यल्प झाल्याने आता हातात कोयता घेतल्याशिवाय पर्याय नाही. कारण दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे हाताला काम मिळत नाही. पर्यायी उपासमारीची वेळ येत आहे. यामुळे गाव सोडून पोट भरणे हाच पर्याय समोर दिसत आहे. हजारो लोक आता ऊस तोडणीसाठी कारखान्याच्या दिशेने निघाले असून गाव, वाड्या, वस्त्या, तांडे ओस पडत आहेत. हे विदारक वास्तव बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. शालिनी प्लस साठी हरिभाऊ मोरे, धारूर, बीड. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. बैठिए मैडम, बैठिए. अरे देखो इनको, इनकी नाक देखो, बिल्कुल अपने पिताजी से मिलती है. देखो इसकी आंखें देखो. पता है तेरे पिताजी ने हमें हंसाया है, रुलाया है, मनोरंजन दिया है. मतलब कौन सा गाना था, एक चतुर नार बड़ी होशियार है, क्या गाना था वो. अरे बेटो तू यहाँ क्या कर रहा है, और ये दोनों लड़कियों कौन है. लेकिन भाई साहब आप कौन है. जी मैं इसका बाप हूँ. आप इसके बाप हूँ. महमूद का बेटा नहीं है तू. अरे हास्य कलाकार महमूद, ये तेरे बाप का रोड नहीं है. जी नहीं. तो फिर बिना हेलमेट के दो लड़कियों को बिठा के रूम रूम करते शर्म नहीं आती तुम्हें. चलान तो कटेगा भैया तेरा. और अभी उतर के लेके जाओ. आपकी और सबकी सुरक्षा के लिए कृपया ट्रैफिक नियम का पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं. शाबाश. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. नाशिक दिंडोरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आले होते. तालुक्यातील गरजू आणि नेत्रविकार असलेल्या रुग्णांनी याचा लाभ घेतलाय. नाशिक दिंडोरी येथे नेत्र तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन प्रहार ओमप्रकाश अभियान उपक्रमांतर्गत करण्यात आले होते. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यात ओमप्रकाश अभियान आणि तेजोमय पंधारवाडा अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर राबवण्यात आले. येथील ग्रामीण रुग्णालयात मोफत नेत्र तपासणी आणि उपचार शिबिर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुजित कोशिरे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर काळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी गरजू रुग्णांची नेत्र चिकित्सक तपासणी डॉक्टर नरेंद्र गोसावी यांनी केली. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून दिनांक 15 ते 30 ऑक्टोबर पर्यंत राज्यव्यापी तेजोमय पंधारवाडा राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विशेष नेत्र रुग्ण मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या मोहिमेचा गरजू आणि नेत्रविकार असलेल्या रुग्णांनी लाभ घेतला. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाच्या पिकावर आलेल्या मर रोगाने कापूस उत्पादन शेतकऱ्याला प्रति एकर 50,000 रुपयाची मदत देण्याची मागणी करण्यात आली. माजी आमदार राजू तिमांडे यांनी ही मागणी हिंगणघाट येथील मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या दरम्यान हे निवेदन देऊन केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून शेती व्यवसायावर येत असलेल्या आसमानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी देशोधळीला लागला असून त्याच्या समोर दरवर्षी नवीन संकट उभे राहत असल्याने त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे. मागील वर्षी कापूस पिकावर आलेल्या बोंडाळीने कापूस उत्पादकांचे कंबरडे मोडले. यातून शेतकऱ्याने कसेबसे सावरत खरीप हंगामाची तयारी केली. त्याच्या डोक्यावर बँकेचे कर्ज असल्याने त्याला बँकेने कर्ज नाकारले. मात्र त्याने इकडून तिकडून कर्ज काढून शेतीत बीज टाकले. अशातच मृग नक्षत्राने दडी मारल्याने दुबार पेरणीची संकटही ओढवले. त्यातूनही मार्ग काढून शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. यातून शेतकरी बाहेर निघत नाही तर आता कपाशीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात मर रोगाचे संक्रमण झाल्याने उभे कापसाचे बोंडाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून प्रति एकर 50,000 रुपयाची मदत देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन माजी आमदार राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना हिंगणघाट दौऱ्यात दिले. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. संगीतकार अशोक पत्की यांच्या शीर्षक गीतांमुळे झी मराठीशी एक अतूट नातं निर्माण झालं आहे. या सर्व गीतांच्या सुंदर रचनेमागे अशोक पत्की असून त्यांच्या इतक्या वर्षांच्या या सांगीतिक प्रवासाचं कौतुक नुकत्याच पार पडलेल्या झी मराठी अवॉर्ड 2018 करण्यात आलं. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरवही करण्यात आला आहे. झी मराठीच्या सर्व कलाकारांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. सळसळता उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला. येत्या रविवारी 28 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता झी मराठी आणि झी मराठी HD या वाहिनींवर हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड्स. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमागदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. कलाकारांचे दिलखेच परफॉर्मन्स, विनोदी स्क्रिप्ट आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो. झी मराठीवरील मालिका आणि त्यातील कलाकार जितके लोकप्रिय आहेत तितकीच सर्व मालिकेची शीर्षक गीतं देखील श्रवणीय आहेत. अगदी आभाळ माया ते सध्या चालू असलेल्या मालिकांची शीर्षक गीतं ही प्रेक्षकांच्या ओठावर अगदी रुळली आहेत. ही शीर्षक गीतं मालिकेची फक्त ओळख राहिली नसून आजच्या युगात ती काहींच्या फोनची रिंगटोन तर काहींच्या म्युझिक गॅलरीमध्ये सेव्ह झाली आहेत. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. वर्धा जिल्ह्यातील पवनी येथे दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीमध्ये 2 गृहरक्षक दलातील शिपायांनी ड्युटीवर असताना नागरिकांवर गुलाल का उडवला या कारणावरून लाठीचार्ज केला. या प्रकरणी गावकऱ्यांकडून पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. 20 ऑक्टोबर रोजी पवनी या गावात दुर्गादेवीची विसर्जन मिरवणूक होती. या मिरवणुकीत गृहरक्षक दलातर्फे पवनी येथील रहिवासी संदीप योगेश्वर कांबडी आणि संजय योगेश्वर कांबडी या दोघा भावंडांना नियुक्त करण्यात आले होते. अवघ्या 6 महिन्यांवर ग्रामपंचायत निवडणूक असल्याने या गृहरक्षक दलाच्या दोघा भावंडांनी गुलाल उडाल्याच्या कारणावरून या मिरवणुकीवर लाठीचार्ज करून अमानुष मारहाण केल्याचा आरोप गावातील 62 नागरिकांनी लावला आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत तुम्ही आमचा विरोध केला याचा वचपा काढण्यासाठी हा अमानुष लाठीचार्ज करण्यात आल्याची देखील गावकऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
माझ्यावर राजकीय लोकांनी खोटा आळ घेतला आहे असे संदीप कांबळी यांनी म्हटले आहे. मात्र यामागचे सत्य काय हे गजाआड लपले आहे. सदर मारहाण प्रकरणाची रीतसर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. येथील रहिवासी असून मी रोजमजुरी करतो. माझ्या गावात दिनांक 20/10/2018 दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक चालू असताना ग्रामपंचायत समोर गुलाडाच्या वादावरून होमगार्ड संजय कांबळे यांनी माझ्यावर लाठीमार आणि त्याच्या भाऊ संदीप कांबळे सोबत होते केला माझ्यावर. तेव्हा मिरवणुकीतील नागरिक उपस्थित होते. त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला परंतु तो ऐकण्यास तयार नव्हता. माझ्यावर झालेल्या अन्यायाची माहिती पोलीस स्टेशन अल्लीपूर येथे दिली परंतु कुठलेही लक्ष दिले नाही. गावात जाणून बुजून वचपा काढणे आणि गुंडगिरी करणे असा प्रकार झाला. मी रवींद्र शंकर सुरजसी राहणार पवने रहिवासी असून धंदा मजुरी करतो. दिनांक 20/10/2018 दैनिक विसर्जन दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक चालू असताना ग्रामपंचायत पवनी समोर गुलालाच्या वादावरून काही कारण नसताना माझ्यावर होमगार्ड संजय योगेश कांबळे यांनी लाठीमार केला. त्या प्रकरणी मी पोलीस स्टेशन अल्लीपूर येथे माहिती दिली परंतु त्यांनी लक्ष दिले नाही. तेव्हा मी माझे झालेल्या अन्यायाने मला न्याय मिळावा म्हणून पोलीस अधीक्षक वर्धा येथे तक्रार अर्ज केलेला आहे. मी संजय कांबळे होमगार्ड सैनिक अल्लीपूर पोलीस स्टेशन अंतर्गत आलेल्या बंदोबस्तमध्ये पवनी येथे गेलो होतो. माझ्यासोबत ठाणेदार डांगे साहेब व इतर पोलीस कर्मचारी गृहरक्षक होमगार्ड सैनिक उपस्थित होते. त्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचे मारहाण केल्याचे कृत्य झाले नाही. माझ्यावर राजकीय दृष्टिकोनातून फसवण्याची षडयंत्र केलेले आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे वर्धा. दिवाळी सण आला की कर्मचाऱ्यांना उत्सुकता लागते ती बोनसची. दिवाळी सणात कर्मचाऱ्यांना बोनस सोबत भेटवस्तूही दिल्या जातात. पण सूरत मधले प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना एक वेगळीच भेट दिली आहे. त्यांनी आपल्या 600 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट दिली आहे तर 900 कर्मचाऱ्यांना बँकेत FD बनवून दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीवर त्यांनी चक्क 50 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. गुरुवारी PM मोदी दिल्लीमध्ये स्किल इंडिया इन्सेंटिव्ह सेरेमनी या कार्यक्रमात कंपनीच्या या 2 महिला कर्मचाऱ्यांना चांगलं काम केल्यामुळे त्यांना गाडीची किल्ली सुपूर्त करणार आहेत. कंपनीचे चेअरमन सवजी ढोलकिया यांनी म्हटलं आहे की यावर्षी कंपनीने 1600 डायमंड पॉलिश करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडलं आहे. ज्यांचं काम मागच्या वर्षात चांगलं होतं आम्ही त्यांना इन्सेंटिव्ह देणार आहोत. ज्यांना कार पाहिजे त्यांनी कार घ्यावी, ज्यांना फ्लॅट पाहिजे त्यांनी फ्लॅट किंवा मग फिक्स डिपॉझिट हवं तर तसंही त्यांना दिलं जाणार आहे. भविष्यात देखील चांगलं काम करण्यासाठी त्यांना ही गोष्ट प्रेरणा देईल असेही ते म्हणाले. डायमंड पॉलिश करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारुती सुझुकी ऑल्टो किंवा सेलेरिओ कार मिळणार आहे. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना मागील 4 वर्षांपासून अशाच प्रकारे दिवाळीनिमित्त महागडी भेट देत आहे. ढोलकिया यांनी म्हटलं आहे की 5,500 कर्मचाऱ्यांपैकी 4,000 कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून असे गिफ्ट मिळाले आहेत. कंपनीने आतापर्यंत 300 जणांना फ्लॅटही गिफ्ट केले आहेत. आणखी फ्लॅटचे निर्माण केलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट मुंबई. रक्ताने माखलेले सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मित्राच्या घरात जाऊ शकता का? मग त्याच अवस्थेत तुम्ही मंदिरात कशा जाऊ शकाल असा प्रश्न केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एका कार्यक्रमात केला होता. त्यावर आता राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया येत असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात आंदोलन करून स्मृती इराणींच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. एका कार्यक्रमात बोलताना स्मृती इराणी यांनी शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वरील वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुण्यातील तांबडे जोगेश्वरी मंदिराबाहेर आंदोलन करून इराणी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. इराणींच्या वक्तव्यामुळे भाजपाची मनुवादी तसेच स्त्रियांना कमी लेखण्याची मानसिकता दिसून येत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. या आंदोलनामध्ये अनेक महिलांचा सहभाग दिसून आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
वतीनं आज केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या काल शबरीमाला मंदिर प्रवेशाच्या बाबतीत स्त्रियांच्या बाबतीत जे त्यांनी बेताल वक्तव्य केलंय त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन घेतलंय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी करतोय. कारण त्यांनी जे वक्तव्य केलंय तो संपूर्ण स्त्रीत्वाचा आणि मातृत्वाचा अपमान करणारा आहे. त्याच्यामुळं देवानी स्त्रियांना ज्या देणग्या दिलेल्या आहेत त्याचा असा अपमान करणं हे ते स्वतः स्त्री असून त्यांना शोभत नाही आणि याच्यामुळंच या ठिकाणी आज सर्व महिलांमध्ये असंतुष्टता आहे. त्यांनी देशातल्या सर्व माता भगिनींचा अवमान केलेला आहे आणि असा अवमान करायचा अधिकार त्यांना कुणीही दिलेला नाहीये. त्याच्यामुळं त्यांनी जे काल बेताल वक्तव्य केले त्याच्यातून भाजपाची मनुवादी मानसिकता दिसून येते. भाजपाची स्त्रियांना कमी लेखण्याची मानसिकता त्याच्यामधून स्पष्ट होतीये. त्याच्यामुळं आम्ही त्यांचा तीव्र शब्दात धिक्कार करतोय आणि त्यांनी त्वरित राजीनामाच दिला पाहिजे. एका बाजूला नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान म्हणतात बेटी बचाव बेटी पढाव आणि दुसऱ्या बाजूला मात्र मातृत्वाचा अपमान करणारी अशा पद्धतीची बेताल वक्तव्य त्यांच्या केंद्रीय माध्यमातून होत आहेत. त्यांनी त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. महिलांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन तीव्र स्वरूपात पुढच्या काळात छेडलं जाईल. आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी त्यांची राजीनाम्याची मागणी करत आहोत पण त्यांच्यावर जर भाजपने कारवाई नाही केली तर अधिक तीव्र स्वरूपात मोर्चे काढून महिलांच्या मोर्चे काढून हे आंदोलन तीव्र स्वरूपात केलं जाईल. शालिनी प्लस साठी स्नेहा गौडी पुणे. नियोजित विवाह मोडला म्हणून संतापाच्या भरात चंद्रपुरातील बालाजी वॉर्ड परिसरात सुशीला पिंपळकर या 55 वर्षीय महिलेचा आणि तिच्या 7 वर्षीय नातीचा खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी प्रल्हाद गुप्ता या आरोपीला 3 तासात अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. चंद्रपुरातील बालाजी वॉर्डात सकाळी सुशीला पिंपळकर यांची आणि त्यांच्या 7 वर्षीय नात श्वेता राजपूत घरातच फरशीवर पडून असल्याचं निदर्शनात आलं. या दोघींचा गळा ओळून खून करण्यात आला. सुशीला पिंपळकर यांची मुलगी लक्ष्मी हिचे प्रल्हाद गुप्ता नामक युवकाशी प्रेम जुळले आणि विवाह करण्याचे ठरले. मात्र सुशीला पिंपळकर यांनी विवाहास विरोध केल्यानं संतापलेल्या प्रल्हादने रात्रीच्या सुमारास सुशीला आणि तिची 7 वर्षीय नात श्वेता राजपूत यांची गळा ओळून हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुशीला पिंपळकर या विधवा असून त्यांना 3 मुली आहेत. लक्ष्मी त्यातील 1 आहे. घरात काही ठिकाणी आरोपीने जाळपोळ करून पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केल्यानंतर अवघ्या 3 तासात आरोपी प्रल्हादला अटक केली आहे. आज सकाळी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनला बालाजी वार्ड मधलं मर्डर झालं म्हणून इन्फॉर्मेशन मिळालं होतं. इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी आणि SDPO चंद्रपूर हे दोन्ही घटनास्थळ पोहोचलेलं आहे. घटनास्थळ पोहोचून तिकडं स्पॉटवर 2 मृतदेह सापडलेलं आहे. 1 मृतदेह सुशीला कैलाश पिंपळकर वय 55 इयर्स आहे आणि त्यांचे नात 5 वर्षाची मुली आहे. हे दोन्ही मृतदेह स्पॉटवर सापडलेलं आहे. त्यांनी मृतदेह ते स्पॉट पंचनामा करून आणि स्पॉटच्यावर एव्हिडन्स कलेक्शन करून त्याच्यानंतर 1 संशयित आरोपींच्या ताब्यात घेतलं आहे. संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना इंटरोगेट केल्यानंतर त्यांनी कबुली दिलेली आहे की म्हणजे त्यांनी स्वतः मर्डर केलेलं आहे म्हणून. ती मर्डर 23 आणि 24 तारखेचं मधलं रात्रीच्या टायमाला त्यांनी मर्डर केलेलं आहे. आणि ही मर्डरची मोटिव ह्या आरोपी आहे प्रल्हाद गुप्ता आणि जे मयत सुशीलाची लहान मुली आहे लक्ष्मी पिंपळकर यांच्या दोघांची लग्न आधी ठरलेलं होतं आणि लग्न ठरल्यानंतर आता काही दिवसापूर्वी त्यांचं लग्न कॅन्सल केलेलं होतं. विरोध कॅन्सल केलं होतं. ह्याच्या कॅन्सल केलं ह्याच्या रागातून ते आरोपींनी दोन्ही सुशीला आणि त्यांच्या नात 5 वर्षाची मुली ही दोघांना मर्डर केलेलं म्हणून त्यांनी कबुली दिलेलं आहे. पुढचा तपास चालू आहे. याच्यात किती आरोपी सध्या तरी 1च आहे. अजून कोणाची सहभाग आहे की नाही त्याच्यावर आम्ही आमचा तपास चालू आहे. गुन्हा आमच्यापर्यंत रिपोर्ट झाल्यानंतर 3-1 तासाला आम्ही आरोपींना आमच्या ताब्यात घेतलेलं आहे आणि आता ते उघडकीस झालेलं आहे. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे चंद्रपूर. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. हॅशटॅग मी टू बाबत मोदी सरकारने उचलले पहिले पाऊल. मोदी सरकार करणार कठोर कारवाई. मुंबई उच्च न्यायालयाचे नरेश पाटील 42वे मुख्य न्यायमूर्ती. हिंदू धर्म आवडत नसल्याचे सांगून मुंबईतून तरुण बेपत्ता. पाकिस्तान किंवा आखाती देशात पळून गेल्याची शक्यता. रिलायन्स जिओ आणखी एका क्षेत्रात उतरणार. लवकरच होणार अधिकृत घोषणा.
आणि वर्ध्यात नाफेडची सोयाबीन ऑनलाईन खरेदी नोंदणी अद्याप बंद, शेतकऱ्यांवर सुलतानी संकटांची पुन्हा भर. बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.